मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेसमधून शुभदा अविनाश जोशी वयवर्ष साठ राहणार मंगला हायस्कूलजवळ ठाणे पूर्व यांचे पंचवीस तोळे सोने आणि वीस हजार रुपये रोख असा एकूण नऊ लाख एकोणतीस हजार दोनशे रुपये किमतीचा ऐवज असलेली पर्स अज्ञात आणि लंपास केली याबाबत त्यांनी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली शुभदा जोशी यांच्या सुनेचे इचलकरांची येथे डोहाळी जेवणाचा कार्यक्रम होता त्यामुळे सोने आणि रोख रक्कम घेऊन शुभदा जोशी एक्सप्रेस सोने आणि वीस हजार रुपये रोख रक्कम असलेली पर्स शुभदा जोशी यांनी त्यांच्या डोक्याखाली ठेवली होती मध्यरात्री जोशी आणि त्यांच्या नातेवाईकांना झोप लागल्याचे निदर्शनास येताच त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्याने पहाटे चार वाजून चाळीस मिनिटांनी कराड स्थानक सोडताच डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरून पोबारा केला ही घटना समजता शुभदा जोशी आणि त्यांच्या नातेवाईकांनी रेल्वेत शोधाशोध केली परंतु चोरटा मिळून आला नाही त्यामुळे चोरी प्रकरणी जोशी यांनी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली लोहमार्ग पोलिसांकडून संशयिताचा शोध घेण्यात येत आहे दरम्यान रेल्वेगाड्या टप्प्याटप्प्याने सुरू होत असून रेल्वेत चोरा करणाऱ्या गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले आहे सध्या पॅसेंजर गाड्या बंद आहेत तसेच एक्सप्रेस गाड्यांमध्ये देखील जनरल तिकीट प्रवास बंद असल्याने चोरट्यांच्या भुरट्या चोऱ्या बंद झाल्या आहेत त्यामुळे चोरट्यांनी महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये मोठी हातसफाई केली असून पोलीस रेकॉर्डवरील गुढीगारांचा शोध घेत आहेत